सांगली जिल्ह्यातील हॉस्पिटल आणि पॅथॉलॉजी लॅब चालकाविरोधात आरपीआय खरात गट आक्रमक. सर्वसामान्यांची लूट करणाऱ्या लॅब चालकांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. त्वरित कारवाई न केल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा रिपब्लिकन पार्टी खरात गटाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष टिपू पटवेगार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सांगली मिरज शहरात सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रात लूट होत असल्यानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गट आक्रमक झाला आहे. अशा लॅब चालकांवर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष टिपू पटवेघार यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना देत आपल्या व्यथा मांडल्या. तसेच अनेक हॉस्पिटल आणि पॅथॉलॉजी लॅब आवाच्य सव्वा तर सर्वसामान्यांची लूट करत आहेत, यांची त्वरित चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली. त्वरित कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा रिपब्लिकन पार्टी खरात गटाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष टिपू पटवेगार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. सांगली मिरज हॉस्पिटल आणि पॅथॉलॉजी लॅब ह्यामध्ये गोरगरीब जनतेची एकदम लूट होत्या, ही कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन दिलो आहे. आता कोरोना काळात माणसं इतकं आता त्यातनं सावरून बाहेर निघाले आहेत. कोरोना काळापासून माणसाला रोजगारही नाही, आता नोटबंदीचा विषय आला आणि माणसाकडे रोजगार नाहीत, काम नाहीत, शेतकरीचा दुष्काळ भाग आहे, शेतीवाल्यांचं एकदम नुकसानमध्ये, सर्वसामान्य जनतेला हॉस्पिटल भरण्याची पैसे परिस्थिती नसत्या, तरी पण परिस्थिती नसल्यामुळं कुठनं तरी इकडं तिकडं कर्ज काढून पेशंट ॲडमिट असल्यामुळं कुठून तर पैसे काढून भरतेच. आणि लॅबवाले, डॉक्टर, हॉस्पिटलवाले याने सर्वसामान्याला गोरगरीबला इतकं लुटते ते लिमिट नाही, हे कुठंतरी थांबले पाहिजे असं मी आज जिल्हाधिकाऱ्याला जाऊन निवेदन दिलो. जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं 4 दिवसाचं त्यांचा अल्टिमेट त्यांना दिलो आहे, हे 4 दिवसात त्यांच्यावर संबंधित हॉस्पिटल आणि लॅबवर कारवाई नाही झाली तर तिथं आम्ही आंदोलन अमर उपोषणला बसणार म्हणून असं निवेदन दिलो आहे. अशी आमची मागणी आहे, लवकरात लवकर संबंधीवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.